नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी, आणि मित्रांनो व्हिडिओला एकदा लाईक मात्र अवश्य करून द्या. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोराजेन या कीटकनाशकाविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती. ती म्हणजे हे कीटकनाशक काय काम करते, कसे काम करते व याचे साईड इफेक्ट काय आहे. मित्रांनो, आपण ॲडव्हर्टाईजमध्ये बघतो की एक कीटकनाशक फुलांची संख्या वगैरे, सोयाबीनचे दाणे वगैरे फुगवते, पण हे खरे आहे का आणि शेवटचे म्हणजे याचा उपयोग आपण करायला पाहिजे का नाही पाहिजे. मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपण जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. कोराजेनमध्ये सक्रिय घटक मित्रांनो जाणून घेऊया. क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल 18.5% SC हा घटक असतो. हे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये उपलब्ध होते, जसे की FMC कंपनीचे कोराजन, BASF कंपनीचे वेस्टिकॉर, तर दानुका कंपनीचे कवर. मित्रांनो, वरचा कागद सोडला तर बाटलीमध्ये औषध एकच आहे सर्व कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये. या कीटकनाशकाचे एकरी सर्वसाधारण प्रमाण 60 मिली 200 लिटर पाण्यासाठी वापरतात व त्याचा खर्च अंदाजे 900 रुपयाच्या आसपास आपल्याला येतो. मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कोराजेन हे काम कसे करते, हे पूर्णपणे बाकीच्या कीटकनाशकापेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करते. हे आळीच्या रायनोडाईन रिसेप्टर परिणाम करते, त्यामुळे कॅल्शियम आयर्नमुक्त होण्याची क्रिया चालू होते. म्हणून इतर कीटकनाशकामुळे जी प्रतिरोधक शक्ती आळ्यांमध्ये उत्पन्न झालेली असते त्यांच्यावरही हे प्रभावी नियंत्रण करते. मित्रांनो, हे कीटकनाशक जास्त करून सोयाबीन, कोबी, मका व भाजीपाला वर्गीय पिकं, फळवर्गीय पिकं या सर्व प्रकारच्या फळावर आळ्या नियंत्रणासाठी जास्त करून फवारले जाते. मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे या कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे का नाही पाहिजे व या पिकावर, याची पिकावर काय साईड इफेक्ट होतात, चला बघूया. मित्रांनो, कोराजेनची फवारणी शक्यतो एकदाच केली पाहिजे. एकदा फवारणी केल्यानंतर हे 21 दिवसापर्यंत आळीला नियंत्रण करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. जास्त वेळेस फवारणी केल्यास पिकावर साईड इफेक्ट दिसून येतात आणि पहिल्या फवारणीत का परिणाम आपल्याला दिसत नाही. पहिल्या फवारणीला जितका आळीला कंट्रोल मिळतो तसा कंट्रोल मिळत नाही. आता पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, कोराजेनच्या पिकावर कोणते साईड इफेक्ट येतात, तर चला तर बघूया. मित्रांनो, तसे कंपनीने कोणतेही साईड इफेक्ट कोराजेन फवारल्याने पिकावर होतात असे सांगितलेले नाही, पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या मते हे कीटकनाशक वांगी पिकावर एकापेक्षा अधिक वेळ फवारल्यास वांगे चोपडे होतात किंवा वांगेवरील जी काट्यांची संख्या असते ती फार कमी होऊन जाते. आणि बऱ्याच अनुभवी शेतकऱ्यांचे असे पण म्हणणे आहे की या कीटकनाशकाने फुलगळ होते काही प्रमाणात. आणि शेवटचा मुद्दा असा आहे मित्रांनो की कोराजेन हे सोयाबीनचे दाणे मोठे किंवा जास्त फुलांची संख्या, वेगवेगळ्या भाजीपाला पिकाच्या फुलांची संख्या कोराजेन जाहिरातीप्रमाणे उल्लेख केल्यामुळे वाढवते का, हे खरं आहे का. मित्रांनो, हे खरं नाही, कारण कंपनीने जाहिरातीसाठी दिले असेल पण कोराजेन फुलांवर आणि दाणे मोठे करण्यासाठी कोणतंही काम करीत नाही. हे पिकाला आळीपासून मुक्त ठेवण्याचे किंवा निरोगी ठेवण्याचे काम करते. जर पीक निरोगी राहिल्यामुळे रोगी पिकापेक्षा निरोगी पिकाचं उत्पन्न साहजिकच जास्त येते किंवा आपल्याला फरक अनुभवायला मिळतो. धन्यवाद मित्रांनो. अजून तुमच्या मनात काही या कीटकनाशकाविषयी काही प्रश्न शंका असतील तर कॉमेंट बॉक्स तुमच्यासाठीच आहे. आणि मित्रांनो, तुम्ही हे कीटकनाशक वापरत असाल तर त्याचे तुम्ही काही साईड इफेक्ट अनुभवलेले असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि शेवटी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो, तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक मात्र एकदा अवश्य करा. धन्यवाद. चला भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.